तर मित्रांनो माझ्या चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत चिकनची भाजी, पण ती मी जरा वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे की या पद्धतीने बनवलेली भाजी खूप स्वादिष्ट बनते. नेहमी नेहमी खायची इच्छा होते. तुम्ही जर या तुम्ही जर या पद्धतीने बनवाल तर ती नेहमी तुम्ही त्याच पद्धतीने बनवून खात राहाल. त्यासाठी आता हे घेतलं आहे मी चिकन. त्यासाठी हे लागणार साहित्य बघा. हे बघा, मी हे दही घालत आहे. सहा सात चम्मच दही घालायचं आहे. दोन लिंबाचा रस आहे. हा आहे गरम मसाला. गरम मसाला मी हा घरीच बनवलेला आहे. हा घालूया आपण दोन चम्मच. हे लाल तिखट हे घातलं आहे मी छोट्या चम्मचने. तीन चम्मच थोडीशी हळद घालूया. हे मीठ घातलं आहे. हे आहे धने जिरे पावडर. हे घालून घ्यायचं आहे. लसण अद्रकची पेस्ट थोडीशी जास्त घालायची आहे. हा बघा, हा मोठा चम्मच एक भरून मी घातला आहे. आणि परत हे अर्धा चम्मच म्हणजे असं दीड चम्मच मी लसण अद्रकची पेस्ट घातली आहे. आणि ही आहे हिरव्या मिरचीची पेस्ट. ही थोडीशी घाला. त्यानंतर आपण ही थोडीशी दालचिनीचे हे दोन तुकडे घालून घेऊया. आणि आता हे पूर्ण मिक्स करूयात. मिक्स करून हे आपल्याला अर्धा तास मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचं आहे. त्यामुळे खूप छान भाजीला एक वेगळी चव येते आणि खूप भारी लागते ही भाजी. तुम्ही एकदा जर ही बनवून भाजी खाल तर नेहमीही अशीच बनवत राहाल. हे पूर्ण मसाले मिक्स झालेले आहेत. मी हे पूर्ण मिक्स करून घेतलं आहे. आता आपण हे थोडंसं तूप घालून घेऊयात. तूप घातल्यानंतर थोडंसं हे आपण मिक्स करून घेऊयात. आणि हे मॅरिनेट करण्यासाठी आपण आता हे चिकन अर्धा तास ठेवूयात. दोन मोठे चम्मच हे तेल गरम झालेलं आहे. आपण चिकनची भाजी बनवणार आहोत. तेलामध्ये हे तेजपान घालूयात. आणि हे दोन तीन दालचिनीचे तुकडे घालून घेऊयात. त्यानंतर आपण जे मॅरिनेट करण्यासाठी चिकनचे पीस ठेवले होते ते पीसेस आता आपण या तेलामध्ये घालणार आहोत. थोडासा सांबार यामध्येच घालून घ्यायचा आहे. हे मॅरिनेट झालेले पीसेस आहेत. आपण आता तेलामध्ये घालणार आहोत. घालून घेऊया. त्यावरती आता हे झाकण ठेवून याला 15 ते 20 मिनिट आपण मंद आचेवर शिजू देऊया. अशा प्रकारे आपली ही चिकनची भाजी वेगळ्या पद्धतीने बनवलेली एकदम तयार आहे. तुम्ही पण बनवून बघा आणि कमेंटद्वारे मला नक्की कळवा कशी झाली आहे ते. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. बघितल्याबद्दल धन्यवाद.